ब्रिज कोर्स 2023 म्हणजेच सेतू अभ्यास 2023 पूर्वचाचणीच्या इयत्ता 8वीच्या मार्गदर्शनपर व्हिडिओंमध्ये सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांचं मनपूर्वक स्वागत। सेतू अभ्यास 2023 आज आपण इयत्ता 8वीची सामान्य विज्ञान या विषयाची पूर्वचाचणी अभ्यासणार आहोत। प्रत्येक प्रश्नाचं परिपूर्ण मार्गदर्शन समजून घेणार आहोत। सेतू अभ्यासाच्या इयत्ता 8वीच्या सर्व विषयांच्या पूर्वचाचण्या आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत। आज आपण सेतू अभ्यास 2023 इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान गुण 30 मधील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे अभ्यासणार आहोत। विद्यार्थ्यांनी परिपूर्ण मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा, बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका। सेतू अभ्यास सामान्य विज्ञान प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून लिहा। टिंबटिंब ही सदिश राशी आहे, याचं उत्तर आहे वेग। दुसरा, वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र टिंबटिंब असते, त्यामुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो। आपल्याला माहीत आहे, याचं उत्तर आहे पेशीभित्तिका, ज्यामुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो। तिसरं, घरामध्ये असणाऱ्या विद्युत दिव्यामध्ये जी तार दिसते ती टंगस्टन या मूलद्रव्याची असते। टंगस्टन हे उत्तर आपण रिकाम्या जागी काळजीपूर्वक लिहा। बॉक्साईट हे टिंबटिंबचे प्रमुख धातूक आहे आणि याचं उत्तर आहे ॲल्युमिनियमचे, पर्याय क्रमांक ड। प्रश्न दुसरा, विधाने सत्य की असत्य ते आपल्याला लिहायचं आहे। पहिलं, बदक पानकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिसे तेलकट असतात आणि हे विधान सत्य आहे, उत्तराच्या समोर सत्य लिहा। दुसरं, व्हिनेगर हे नैसर्गिक परिरक्षक आहे, सत्य। खोडाच्या दोन पेरांतील अंतराला कांडे म्हणतात, सत्य। मातीचे गुणधर्म लक्षात घेण्यासाठी सामू आणि विद्युत वाहकता या दोन परीक्षणांचा विशेष उपयोग होत नाही, हे विधान असत्य आहे कारण यांचा उपयोग होतो। प्रश्न तिसरा, मी उंच इमारतीवर बसवल्याने आजूबाजूच्या परिसराची ही वीज पडण्यापासून संरक्षण होते, मी कोण? तडित रक्षक। मी पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते, उत्तर रिक्तिका। मी रिठा व शिकिकाई या अपमार्जकांमध्ये रासायनिक पदार्थ म्हणून आढळतो, सॅपोनिन। यानंतर प्रश्न चौथ्याकडे आपण वळू। शेजारी दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। या ठिकाणी एका प्रयोगाची आकृती दिलेली आहे आणि या प्रयोगाचे नाव आहे रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत। या पद्धतीचा उपयोग औषध निर्माण शास्त्रामध्ये, कारखान्यांमध्ये, वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये नवीन घटक शोधण्यासाठी, मिश्रणातील घटक ओळखण्यासाठी होतो। आकृतीला नावे द्यायची आहे। या ठिकाणी सगळ्यात वरती पिवळ्या रंगाचा गाळण कागद आणि शेवटी शाईचा थेंब ही नावं देऊन आपण उत्तर पूर्ण करायचं। प्रश्न पाचवा, सूर्यग्रहण पाहताना तुम्ही कोणती खबरदारी घ्याल? एक, सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी कधी पाहू नये, बघू नये। सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारचे काळे चष्मे वापरावे। अशा पद्धतीनं आपण योग्य उत्तर आपल्या स्वतःच्या शब्दात लिहिणं अभिप्रेत आहे। बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ही तुम्हाला आकलनात्मक स्वरूपात स्वतः अनुभवातून द्यायची आहेत। पुढचा प्रश्न, खालील ओघतख्ता पूर्ण करा। उष्णता संक्रमणाच्या प्रकारांचा हा ओघतख्ता। उष्णता संक्रमणाचे 3 प्रकार, वहन, अभिसरण आणि प्रारण। उष्णतेचे वहन ज्याला माध्यमाची आवश्यकता असते, अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते आणि तिसरा प्रकार उष्णता वहनाचा म्हणजे प्रारण, आणि या प्रारण ह्या प्रकाराला माध्यमाची आवश्यकता नसते। अशा पद्धतीनं आपण हा ओघतख्ता व्यवस्थितरित्या लिहून पूर्ण करायचा आहे। उष्णता संक्रमणाचा प्रत्येक प्रकार आणि त्या प्रकाराला माध्यमाची आवश्यकता आहे किंवा नाही हे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला लिहायला सांगितलेले आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न सातवा, खालील तक्ता पूर्ण करा। कृती दिलेली आहे आणि त्याचं सूत्र एकक आणि ती राशी सदिश आहे की अदिश ते आपल्याला लिहायचं आहे। त्वरण आणि कार्याच्या संदर्भात त्वरणांचं सूत्र आहे वेगातील बदल भागिले बदलास लागलेला कालावधी। कार्याचं सूत्र आहे वस्तूला
लावलेले बल भागिले त्या वस्तूचे बल लावल्यानंतर झालेले विस्थापन। या राशींची एकक आहे त्वरणचं एकक मीटर पर सेकंड स्क्वेअर, कार्याचं एकक आहे जूल SI पद्धतीमध्ये आणि अर्ग CGS पद्धतीमध्ये। त्वरण ही सदिश राशी आहे, कार्य ही अदिश राशी आहे। अशा पद्धतीनं हा ओघ तक्ता आपण काळजीपूर्वक पूर्ण करायचा आहे आणि तोही त्वरण आणि कार्य या दोन राशींचा विचार करून। या दोन राशींच्या संबंधाने विचारलेल्या तीन मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। प्रश्न 8 तुम्हाला एक परिच्छेद दिलेला आहे आणि त्यात झालेले बदल आणि त्याचा प्रकार आपल्याला लिहायचा आहे। हा परिच्छेद तुम्ही एकदम काळजीपूर्वक वाचा। या परिच्छेदामध्ये विविध प्रकारचे बदल आपल्याला अनुभवायला येतात। ते बदल कोणते आहेत ते आपल्याला पहिल्यांदा लिहायचं आहे। जसं लाकडापासून टेबल बनवणे, कळीचे रूपांतर फुलात होणे, केळी पिवळी पडणे, गुलाबाची फुले कोमजणे, फुलदाणी फुटणे म्हणजेच काच फुटणे, केळी पिवळी होणे। यामध्ये उत्तरादाखल आपण फक्त 4 उदाहरणं घेतलेली आहेत। या 4 पहिले 3 बदल हे भौतिक बदल असून चौथा बदल हा रासायनिक बदल आहे। यामध्ये एकूण 10-11 प्रकारचे वेगवेगळे बदल आपल्याला दिसून येत आहेत या तक्त्यामध्ये, या उतारामध्ये। उतारा काळजीपूर्वक वाचून आपण योग्य बदल आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये नोंदवणं अपेक्षित आहे। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8 सेतू अभ्यासाची पूर्वचाचणी अभ्यासली। इयत्ता 8 सर्व विषयांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत। विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा। आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।